जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. इको प्रो तर्फे पुलवामा जम्मू काश्मीरमधील CRF जवान यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली. तसेच पंतप्रधान यांना रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन पाठविण्यात येणार असून याकरिता रामाळा तलाव येथे रक्ताक्षरी अभियान राबविण्यात आले. पुलवामा जम्मू काश्मीर येथील CRPF जवानांवर जो हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा इकोप्रोतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो आणि शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी रक्ताक्षरी अभियान चालवण्यात येत आहे. हे रक्ताक्षरी अभियान चालवण्यामागचा उद्देश आहे की एक निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठवण्यात येणार आहे आणि या निवेदनाच्या माध्यमाने आम्ही मागणी करीत आहोत की अशा पद्धतीचे भ्याड हल्ले यापुढे झाले नाही पाहिजे, याकरिता सैन्यांना ती ताकद दिली पाहिजे. त्या जे घटना घडल्या काश्मीरमध्ये त्या अत्यंत दुःखाच्या घटना होत्या आणि ते घटना घडल्यावर कोणालाही आपलं असं वाटतं की आपल्या देशासाठी काही ना काही एकतरी हे करावं काय सर. प्रत्येकाला असं वाटतं की देशामध्ये जे घडत आहे किंवा जे होत आहे ते बरोबर होत नाही. त्याकरता प्रत्येक भारतीय नागरिकांना त्या प्रत्येक भारताच्या लोकांना ह्या जागृत आल्या पाहिजे की आपल्या देशात हे काही जे घडत आहे ते बरोबर होत नसल्यामुळे आपण एक काहीतरी सरकारपर्यंत गोष्ट आपली पोहोचावं. त्यानिमित्तानं आज मी आपलं हे रक्ताक्षरी केलं आहे.